नमस्कार, स्वाद बाय सेलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत अतिशय चविष्ट आणि पौष्टिक, अगदी क्रिस्पी आणि खमंग उपवासाची रताळ्याची टिक्की. रेसिपी बघण्याआधी चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. यासाठी मी 1/2 किलो रताळे उकडून घेतली आहे. थंड झाल्यावर याचा साल काढून घेऊया. आपण यामध्ये हिरव्या मिरचीचं आणि जिऱ्याचं वाटण घालणार आहोत. यासाठी मी एक तिखट मिरची घेतली आहे, 1/2 छोटा चमचा जिरं, 1/2 चमचा मीठ. हे भरडसर कुटून घेऊया. मी तिखट मिरची वापरली आहे म्हणून 1 घेतली आहे. तुम्ही जर कमी तिखट मिरची वापरत असाल तर जास्तही घेऊ शकता. आपलं वाटण तयार आहे. आता एका बाउलमध्ये आपण सोललेली रताळे घेऊया. यांना छान मॅश करून घेऊया. यात 1/2 वाटी राजगिऱ्याचं पीठ घालूया. आपण केलेलं हिरवी मिरची आणि जिऱ्याचं वाटण घालूया. सगळं छान एकजीव करून घेऊया. तुम्ही राजगिऱ्याच्या पीठाच्या जागी शिंगाड्याचं पीठही वापरू शकता. मीठ चेक करून घेऊया. यावर 1 लहान चमचा तेल घालूया. हलकसं मळून घेऊया. तुम्ही बघू शकता हे छान एकत्र आलं आहे. आता हाताला किंचितसं तेल लावून घेऊया आणि टिक्के करायला घेऊया. एक छोटासा गोळा घेऊया यातला आणि त्याला टिक्कीचा शेप देऊया. याला दोन्ही हाताने हलकं हलकंसं प्रेस करत शेप देऊया, म्हणजे याला कडेनं भेगा पडत नाहीत. याप्रमाणेच बाकी सगळे टिक्के करून घेऊया. मी एका पॅनमध्ये साधारण 3 मोठे चमचे तेल तापत ठेवलं. तेल गरम झालं की पॅनमध्ये टिक्के ठेवूया. टिक्के ठेवताना हातावर तेल उडणार नाही याची काळजी घ्या. आता यांना साधारण 1 ते 1.5 मिनिटं एका बाजूनं खरपूस होऊ देऊया. मी टिक्के शॅलो फ्राय करत आहे, पण तुम्हाला हवं असेल तर डीप फ्रायही करू शकता. वरून अगदी किंचितसं तेल घालूया. आता यांना हलगत पलटून घेऊया. तुम्ही बघू शकता एका बाजूने किती छान खरपूस झाले आहेत ते. याप्रमाणे सगळ्या टिक्के पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूलाही छान खरपूस होऊ देऊया. तुम्ही ऐकू शकता आपल्या टिक्की किती परफेक्टली क्रिस्पी झाले आहेत ते. साधारण 1.5 ते 2 मिनिटं झाली आहेत. आता बाजू पलटून बघूया. आपली टिक्की दुसऱ्या बाजूलाही छान भाजली गेली आहे. तर आपली अतिशय सोपी आणि खमंग उपवासाची रताळ्याची टिक्की रेडी आहे. तर तुम्हीही अगदी झटपट बनणारी आणि चविष्ट रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.